मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला हायकोर्टाने परवानगी दिली. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्क वापरण्याची ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली. वाजत गाजत या पण शिस्तीने दसरा मेळाव्याला या असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय. तसंच न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला असंही ते म्हणाले. दरम्यान मुंबई हायकोर्टात ठाकरे गटाचा विजय झाल्यानंतर शिवसेना भवन देखील दणाणून गेलं. शिवसैनिकांनी शिवसेना भवन बाहेर देखील जोरदार जल्लोष केलेला आहे. महिला शिवसैनिकांनी फुगड्या घातल्या. ढोलताशांच्या गजरात विजय साजरा केला. तिकडे शिवसेनेच्या नेत्या देखील पोहोचलेल्या होत्या. पुण्यातही शिवजी सैनिकांनी फटाके फोडले आणि जल्लोष केला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आजच्या विजयाचा आनंद साजरा केला. तर औरंगाबादेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी जल्लोष केला. एकमेकांना साखर वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केलाय. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ठाकरे गटाला वापरण्यासाठी परवानगी दिल्यावर ठाकरे गटाकडनं जल्लोष होतोय. एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव करण्यात आलाय. बुलढाण्यात देखील शिवसैनिकांनी जल्लोष केला. सत्य परेशान हो जाता है लेकिन पराजित नाही असं म्हणत विरोधकांना टोला लगावण्यात आलाय. आमची बाजू न्यायाची बाजू असून कोर्टामध्ये सत्याचा विजय झाला असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली असली तरी शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी टीका केली. जो मेळावा होणार तो त्यात गद्दार खोके वज्रमुठ हे सगळं ऐकायला मिळणार. खरे हिंदुत्वाचे विचार ऐकायला मिळणार नाहीत अशा शब्दात म्हस्केंनी टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. हा अनुभव पुन्हा एकदा आला. मविया सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद दिलं त्याचवेळी गृहमंत्रीपदही द्या असं वरिष्ठांना बोललो होतो. मात्र याला गृहमंत्री केलं तर हा आपलंही ऐकणार नाही असं त्यांना वाटलं असेल अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. राष्ट्रवादीच्या सुपर सीएमच्या आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादीने केलेले आरोप हास्यास्पद आहेत आणि हे आमच्या घरातलं कार्यालय आहे. तसंच माझ्या मागे मुख्यमंत्र्यांची पाठी असल्याचं लक्षात आलं नाही असं श्रीकांत शिंदेंनी माझ्याशी बोलताना म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदेंचा एक फोटो समोर आणला. त्यात ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा आरोप वरपेंचा आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्हायरल फोटोवरनं विरोधक टीका करतायत. मात्र मंत्री सुधीर मुनगंटीवार मदतीला धावून आलेत. एखादी व्यक्ती बैठकीत एखाद्या खुर्चीवर बसली तर त्यात आक्षेपार काही नाही असं सांगत ज्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री कोणी समजलं नाही त्यांच्याकडून ट्विट करणं आश्चर्यजनक आहे असंही मुनगंटीवार बोलले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी रेशीमबागेतल्या स्मृती मंदिराला भेट दिली. संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या समाधीला आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांसोबत नार्वेकरांनी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पुरंदर तालुक्यातल्या भिवंडी इथल्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. तर मोरगावच्या मयुरेश्वराच्या मंदिरात त्यांनी अभिषेक आणि आरती केली. बीड आणि नगरवासियांच्या दृष्टीने महत्वाची नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच रेल्वे धावली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि रेल्वेचा प्रारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीकडे निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याला अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पेट्रोल डिझेल 100 पार आणि गॅस सिलेंडर 1000 पार नेल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे फ्लेक्स निमगाव केतकी इथे लावण्यात आले. काही काळानंतर पोलिसांकडून हे फ्लेक्स काढून टाकण्यात आले. निर्मला सीतारामन यांनी बारामतीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तिथे काही लहान मुलांनी त्यांना सेल्फीसाठी आवाज दिला. त्यांनीही त्या मुलांचा आग्रह पूर्ण करत सेल्फी काढला. शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या महिलेला बोरिवलीत अटक झाली आहे. MHB पोलिसांनी या महिलेकडनं 235 ग्रॅम वजनाची भांग जप्त केली. महिलेला अटक करण्यात आलेली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी करण्याच्या सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकद जास्त आहे त्या त्या ठिकाणी आपण एकट्याने निवडणुका लढवल्या आहेत असं त्यांनी यावेळी म्हटलं. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याबाबत शिंदे फडणवीस सरकार विचार करते. मंत्र्याला सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी विरोध केलाय. शासनाने राज्यात वाईन विक्री केली तर त्याला विरोध करण्याचा इशारा अण्णांनी दिलाय. मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज देतो असं सांगत नागरिकांना फसवणाऱ्या मंटी बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली. तब्बल 100 अधिक लोकांची फसवणूक झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हेमराज बावसार आणि दीपाली पवनीकर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. पेण अर्बन बँक घोटाळ्याला आज 12 पूर्ण झाली. ठेवीदार खातेदार संघर्ष समितीतर्फे बँक बोडव्या प्रमुख घोटाळेबाजांचं श्राद्ध घालण्यात आलं. पेण अर्बन बँकेच्या आवारात हा अनोखा निषेध करण्यात आलाय. नांदेडच्या देगलूर नाका परिसरात एनआयए आणि एटीएसकडनं संयुक्त कारवाई झाली. या भागातल्या एका किराणा दुकानदाराला अटक झाली. या किराणा दुकानदार पीएफआय संघटनेचा सदस्य आहे. मिराज अन्सारी असं त्याचं नाव. नगर राष्ट्रीय मार्गावरील पुढचा टप्पाही लवकरच पूर्ण करणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. तसंच गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होत आहे असंही ते म्हणाले. मुंबईसह राज्यभरातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेची हायकोर्टाकडनं दखल घेण्यात आली आहे. खड्ड्यांच्या दुरवस्थेबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने मुंबई पालिका आयुक्तांना तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना पुढील सुनावणीला स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. मुंबई विमानतळाची धावपट्टी 18 बंद राहणार आहे. धावपट्टीची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी धावपट्टी 6 बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात धावपट्टी बंद असेल. त्यामुळे प्रवाशांना मात्र फटका बसणार आहे. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या हिंगोलीतल्या शेतकरी संपाचा आजचा 8 दिवस आहे. शेतकऱ्यांनी रोडवर टायर जाळून आणि रस्त्यावर भाजीपाला फेकत रोष व्यक्त केलाय. राज्यभरात 7,000 पोलिसांची भरती होण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्यात 75,000 नोकर भरती होणार आहे. तसंच गृहविभागात देखील मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. लहान मुलांच्या बेटबिगारीवरून राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट केलंय. लहान मुलांकडनं बेटबिगारीच्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. प्रगत महाराष्ट्रालाही शोभणार नाही असं त्यांनी म्हटलंय. बेटबिगारांचा शोध सुटका आणि पुनर्वसन याकडे प्रशासन कमालीच्या सहानुभूतीने त्यांनी पाहायला हवं अशा आशयाचं हे पत्र आहे. भाजपा आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित मराठी माणसाला न्याय देण्याची मागणी केली. तसंच टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाज असतो मुंबईत हद्दपार झालाय असा आरोप नितेश राणेंनी केलाय. नांदेडमधील मुखेडमध्ये विधवा महिलेस विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. महिलेच्या अंगावर आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून तिला जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणी 5 आरोपींवर गुन्हा दाखल झालाय. हिंगोलीतील नागासिंगी नावाच्या शिवारामध्ये गोठ्याला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागलेली. दरम्यान आगीमुळे शेतकरी बचावलेले आहेत मात्र शेती उपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे. पुण्यातील चांदणी चौकातला पूल 2 पाडण्यात येणार आहे. पूल पाडल्यानंतर आवश्यक पर्याय रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. परभणीच्या गंगाखेडमधील ओजस्वी मंत्री या चिमुकलीला थेट पंतप्रधानांकडून पत्र आलंय. ओजस्वीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने पंतप्रधान मोदींतर्फे तिला शुभेच्छा देण्यात आल्या. तेजस्वीचाही मोदींच्या वाढदिवशी म्हणजे 17 वाढदिवस असतो म्हणून तिच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींची भेट मागितली. ठाणेकर वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. माझेवडा नाका घोडबंदर रोड कळवा पूल हे ठिकाण वाहतूक कोंडीची केंद्र बनली आहेत. पालिकेने 2014 तिसरा कळवा खाडी पूल बांधण्यास सुरुवात केली त्यामुळे एकच मार्गिका झाली आहे. मात्र ही मार्गिका अद्याप सुरू झाली नाही आहे त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होती आहे. प्लास्टिक विरोधी कारवाई बारगळली तर आता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेने प्लास्टिक बंदी विरोधातल्या कारवाईला वेगाने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र 6 विभागात अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास चालढकल केली जाते असं समोर आलं. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत शिर्डीमध्ये साई दर्शनाला आले होते. साईबाबांचं दर्शन घेतलं आता पुढचा रस्ता सुकर होईल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचा अध्यक्ष झालो तर मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार या चर्चेत तथ्य नाही. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार हे हायकमांड ठरवेल असंही त्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला 1 साखर फुकट मिळणार अशी घोषणा घनसामंगी येथील समृद्धी साखर कारखान्याने केली. कारखान्याचे संचालक सतीश गाडगे यांनी ही घोषणा केली. टाटा समूहाने आपल्या कंपन्यांच्या एकत्रीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला. या अंतर्गत टाटा समूहाच्या धातूंशी संबंधित सर्व कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन होतील. यापुढे समूहाच्या धातूंशी संबंधित सर्व व्यवसाय टाटा स्टील ही एकच कंपनी होईल. डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला. डॉलरच्या तुलनेत रुपया 81.10 पोहोचला. यामुळे आता आयातीवर थेट परिणाम होणार आहे. आजपासून अमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिवल सुरू झालाय. 25 सप्टेंबरपर्यंत सेल सुरू राहणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक फर्निचर आणि सिलेक्टेड प्रॉडक्टवर 30-70% सवलत आहे. केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातबंदीचा आणि बिगर बासमती तांदळावर 20% कर लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तांदूळ निर्यात संकटात आहे. करनिर्णयामुळे बंदरांवर 1,00,000 टन तांदूळ पडू नये. व्यापाऱ्यांचं नुकसान होत असल्यानं त्यांनी निर्णय मागे घ्यावा अशी घोषणा मागणी केलेली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीका केली. राजकीय जीवनात नितीश कुमार यांनी फक्त धोका देण्याचंच काम केलंय. जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान, लालू यादव, शरद यादव आणि आता भाजप सर्वांसोबत त्यांनी विश्वासघात केला असं शहा म्हणाले. एकदा काय झालं चित्रपटाची चर्चा भारतात तर झालीच पण आता साता समुद्रा पारती होती. मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा असा क्षण अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णींनी अनुभवला. चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी डॉक्टर सलील यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठाने आमंत्रित केलेलं. या चित्रपटाला 50 दिवस पूर्ण झाले. आमिर खानच्या मुलीने आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला. गेल्या काही काळापासून आयरा आणि नुपूर डेटिंग करत होते. विशेष म्हणजे साखरपुड्याच्या वेळी आमिर खान उपस्थित नव्हता. आयरानं तिच्या साखरपुड्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. बॉक्स ऑफिसवर बॉयज 3 चित्रपटाने एकाच आठवड्यात 4.96 कोटींची कमाई केली. त्यामुळे बॉयज 3 चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉयज 4 ची घोषणाही दिग्दर्शक अवधूत गुप्तेंनी केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीची विशेष मालिका जर्नी ऑफ इंडिया लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचं कथन अमिताभ बच्चन करणार आहेत. ही मालिका 140 हून अधिक देशात प्रदर्शित होणार आहे. याचा प्रीमियर भारतात 10 ऑक्टोबरला होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.